विपत्तीचा गिरी जरी समोर ठाकला दे धडक तू बेधडक अन फोड त्याजला, अर्थात कितीही संकट समोर आली तरीही न डगमगता न घाबरता धैर्याने त्याला सामोरे जा। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एम वर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एकदा काही बेडूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले, त्यातले दोन बेडूक चुकून एका खोल विहिरीमध्ये पडले। बरेच प्रयत्न करून सुद्धा त्यांना त्याच्यातून बाहेर पडता येईना। आतापर्यंत त्यांच्या बरोबर असलेले इतर बेडूक काठावरून त्यांना फुकटचे सल्ले देऊ लागले। ते म्हणू लागले, तुम्ही आता व्यर्थ प्रयत्न करू नका, उगीच उडी मारण्याच्या प्रयत्नात कुठल्या तरी दगडावर आपटाल आणि फुकटचे मरून जाल। त्यापेक्षा हे व्यर्थ प्रयत्न करणं सोडून द्या, आता तुम्ही राहा पण तिथेच आणि मरा पण तिथेच। आणि खरोखरच त्यांचं हे बोलणं ऐकून त्यातला एक बेडूक उडी मारण्याच्या प्रयत्नात खरोखर एका दगडावरती आपटला आणि मरून गेला। दुसरा बेडूक मात्र त्याने त्याचे प्रयत्न चालूच ठेवले। एका दगडावरून दुसऱ्या दगडावर, दुसऱ्या दगडावरून तिसऱ्या दगडावर असं उडी मारत मारत फायनली त्याने एक मोठी उडी घेतली आणि तो त्या विहिरीमधून बाहेर पडण्यामध्ये यशस्वी झाला। तुम्हाला माहिती आहे हे का शक्य झालं? कारण तो बेडूक होता बहिरा। जेव्हा इतर बेडूक म्हणत होते की तुला हे जमणार नाही, तू हे करू नकोस, तू बाहेर पडू शकणार नाहीस, तू मरून जाशील, तू आपटशील, तेव्हा ही निगेटिव्ह बोलणी त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाहीत। त्याला फक्त एकच आवाज ऐकू येत होता आणि तो म्हणजे त्याच्या मनाचा आवाज। त्याला फक्त एवढंच माहिती होतं की त्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि त्याचं मन त्याला सांगत होतं की तू हे करू शकतोस आणि म्हणूनच तो यशस्वीरित्या त्याच्यातून बाहेर पडला। मित्रांनो, आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक माणसं असतात की जी नेहमी आपल्याला म्हणत असतात की तुला हे जमणार नाही, तू हे करू शकत नाहीस, तुला हे शक्यच नाही आहे। पण आपले प्रयत्न जर असतील, आपले कष्ट प्रामाणिक असतील, आपली विल पॉवर स्ट्रॉंग असेल आणि स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे। त्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेवा, आपले प्रयत्न करत राहा आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।